छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, शूरवीर योद्धे यांच्या पराक्रमाचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहणं एक वेगळा अनुभव देणार असतं. आणि असाच एक वेगळा अनुभव देत आहे हर हर महादेव हा चित्रपट. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. हर हर महादेव या चित्रपटाविषयी आपण बोलतोय. अभिजित देशपांडे लिखित दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय अभिनेता सुबोध भावे. बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली अभिनेता शरद केळकरने. बाजीप्रभूंच्या पत्नी सोनाबाई यांच्या भूमिकेत दिसते अमृता खानविलकर. तर महाराणी सईबाई यांची भूमिका साकारली आहे सायली संजीवने. अशा विविध भूमिका आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे नुकताच आलेला पावनखिंड या चित्रपटाशी याचं कंपॅरिझन होऊ शकतं, मात्र चित्रपट पाहिल्यानंतर ते होणार नाही, कारण या चित्रपटाची कथा सार वेगळा आहे. मात्र पावनखिंडीचा इतिहास याच्यात दाखवण्यात आलेला असून तो एका वेगळ्या ढंगात बघायला मिळतो, त्यामुळे ही एक लक्षवेधी गोष्ट यात बघायला मिळते. तर या चित्रपटात काय काय बघायला मिळत आहे, तर छत्रपती होण्यापूर्वीचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे यांची भेट, त्यांची मैत्री, त्यांचं नातं, बाजीप्रभूंचं कर्तृत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, अफजल खान वध, पावनखिंडीच्या इतिहासाचा थरार, या सगळ्या गोष्टींचं दर्शन या एका चित्रपटात आपल्याला बघायला मिळतंय. सुरुवात करूयात कलाकारांच्या परफॉर्मन्स विषयी. शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडेची जी भूमिका साकारली आहे ती त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते हुबेहूब बसतंय. मग त्याची शरीर यष्टी असेल, देहबोली असेल, लवचिकता असेल, एका शूर योद्धासारखी आहे. त्याने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेतील शरदच्या तोंडी आलेले जे संवाद आहेत ते वजनदार आहेत. असं असलं तरी शरदच्या तोंडून आलेले मराठी संवाद त्याचे उच्चार जे असतील ते काही ठिकाणी खटकत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावेला बघणं एक वेगळा प्रयोग किंवा एक वेगळा अनुभव म्हणूयात, कारण सुबोध भावेने पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिनयाच्या जोरावर, देहबोलीतून आणि शैलीतून सुबोध भावेने महाराज उत्तमरित्या साकारलेले आहेत. शिवाय संवाद जे असतील ते वजनदार आहेत, त्यामुळे त्या संवाद शैलीतूनही त्यांनी उत्तम न्याय दिलेला आहे. सोनाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकरनेही न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि महाराणी सईबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव विशेष लक्ष वेधून घेते. तर आबाजी विश्वनाथच्या भूमिकेत हार्दिक जोशी ही लक्ष वेधून घेतो. याशिवाय अशोक शिंदे असतील, किशोर कदम, निशिगंधा वाड, शरद पोंक्षे यांचंही काम छान झालंय. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट उजवा ठरलेला आहे. हितेश मोडक यांचं संगीत असेल, गाणी असेल, या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं संकलन आणि छायांकन देखील उत्तम झालंय. मुख्यतः चित्रपटाच्या उत्तरार्धातील जे युद्धाचे सीन आहे त्याच्यामधील इफेक्ट्स असतील, स्लो मोशन इफेक्ट्स, वाईड अँगल शॉट्स, या सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेतात. त्यामुळे एक व्हिज्युअल ट्रीट देणारा ऐतिहासिक चित्रपट आपण याला म्हणू शकतो. आणि याच्यात इतिहासातील थरारचं, युद्धांचं दर्शन घडतं. लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 3 स्टार्स.